आणि आता या पुढची बातमी मन सुन्न करणारी. आज अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीनं फोडलेला हंबरडा पाहून काळजाचं पाणी झालं. 8 दिवसांवरती लग्नाचा वाढदिवस होता, पण त्याआधीच ही तुटातूट झाली, तीही कायमची. डोळे भरून शेवटचं पाहिलं, चेहऱ्यावरून शेवटचा हात फिरवला, शेवटची ती गळा भेट घेतली आणि हंबरडा फोडून शेवटचा निरोप दिला. हे सगळं पाहताना काळजाचं पाणी पाणी झालं. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर आपल्या पतीच्या पार्थिवावर डोकं ठेवून ठसा ठसा रडल्या. अभिषेक आणि तेजस्वी यांचं लग्न 2013 साली झालं होतं. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवशी मनालीला जाण्याचा त्यांचा प्लॅनही होता, पण त्याआधीच हे सगळं असं घडलं. खरं तर ज्यावेळी घोसाळकरांवर गोळीबार झाला त्याआधी काहीच मिनिटांपूर्वी तेजस्वी घोसाळकर या अभिषेक घोसाळकरांसोबतच होत्या. कार्यक्रम होता तो हळदी कुंकवाचा. त्यावेळी तेजस्वी यांना वाटलंही नसेल की पतीसोबतची ही भेट शेवटची असेल. घोसाळकरांचं पार्थिव जेव्हा त्यांच्या घरी आलं त्यावेळी काळीज पिळवटून टाकणारी दृश्य अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. सुडाच्या आगीत तेजस्वी घोसाळकर आणि कुटुंबियांच्या स्वप्नांची राख झाली, पण याच राखेतून त्यांना मुलांच्या भविष्याचं सोनं करायचंय आणि घरातील वडीलधाऱ्यांना देखील सावरायचंय. दुःखाचा डोंगर आणि आव्हानांची यादी छोटी नाही, पण आव्हानांचे डोंगर सर करतच जीवनात पुढे जावं लागतं आणि म्हणूनच तेजस्वी घोसाळकरांना ही लढाई लढण्यासाठी बळ मिळव हीच प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.